नमस्कार, आज आपण बनवणार आहोत सुरणाचे वडे। सुरण हा मी आणला आणि धुवून किसून घेतलाय, त्याची पाटची साल काढून घेतलेली आहे। हा बघा, हा असा सुरण, याला हे पाठी असं असतं, ते सगळं काढून स्वच्छ धुवून मग तो किसायचा। हा असा पांढरा सुरण घ्यायचा, लाल सुरण घ्यायचा नाही। लाल सुरणाने काय होतं, हातांना खाज येते, घशालाही खाज येते। हा बघा, हा पांढरट असा सुरण आहे, तो घ्यायचा आपल्याला। लाल सुरण कधी घेऊ नका तुम्ही। हे मी चण्याचं पीठ घेतलं आहे, त्याकरता कोथिंबीर घेतली आहे भरपूर, हळद घ्यायची आपल्याला एक चमचा, थोडासा हिंग घ्यायचा आहे, जिऱ्याची पावडर घेतली आहे मी एक टीस्पून, हे मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे, हे साधारण एक टेबलस्पून आहे, ही आहे मक्याची पावडर, याने वडे खुसखुशीत होतात आणि मक्याच्या पिठात, मक्यामध्ये भरपूर फायबर्स असतात म्हणून त्याकरता हे मी पिठात मिक्स करणार आहे। हे आहे, मी ह्या ओल्या मिरच्या घेतलेल्या 7, अर्धा इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या आणि 2 काड्या कढीपत्त्याच्या, म्हणजे 15-20 पानं कढीपत्त्याचे, हे सगळं मी मिक्सरला वाटून पेस्ट घेतली आहे। हा अर्धा चमचा खाण्याचा सोडा आहे आणि हा रवा आहे, हा आपल्याला वरून लावायचा आहे। सुरण मूळव्याधाकरता खूप चांगला असतो, जेणेकरून जर सुरणाची भाजी खावीच ज्यांना त्रास आहे त्यांनी, पण मुलांच्या पोटात सुरण कसा जाईल, तर मग हे वड्यांमधून जाईल, म्हणून आपण हे वडे बनवायचे आहेत, म्हणजे सगळ्यांनाच चांगले। आता आपण पीठ मिक्स करायला घेऊया वड्यांचं। हे बघा सुरण, यात हीच एक चमचा, म्हणजे मी एक टेबलस्पून घेतली आहे, ती मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट, हे घालायचं आहे। हे 3 टेबलस्पून आहे मक्याचं पीठ, सगळं घालायचं आहे। कोथिंबीर घालायची आपल्याला, हे हळद घालायची आहे 1 चमचा, हिंग घालायचा आहे 1/2 चमचा, जिऱ्याची पावडर 1 टीस्पून, कोथिंबीर भरपूर घालायची आहे। आधी आपण हे मिक्स करून घेऊया। आता घालायचं आपल्याला चण्याचं पीठ। चण्याचं पीठ लागत लागत घालायचं आहे। हे मी 2 कप चण्याचं पीठ घेतले, 1/2 किलो सुरणाला, तर हे आपण मिक्स करून घेऊया छान। असं घट्ट गोळा छान होईल असं मिक्स करायचं आहे आपल्याला। एकीकडे मी पॅनमध्ये तेल पण तापत ठेवलं आहे वडे तळायला, अजिबात हे वडे तेलकट होत नाही आणि चवीला पण फार छान लागतात। यात मी चवीप्रमाणे आता मीठ पण घालून घेते, 1 टेबलस्पून मीठ लागलं आहे मला याला। हे बघा, ही खूप सारी कोथिंबीर आणि अजून हे पीठ घालायचं आहे आपल्याला। दोन कप आपल्याला पीठ लागलेलं आहे 1/2 किलो सुरणाला आणि 3 टेबलस्पून मक्याचं पीठ, ते छान आपण गोळे होतील असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थोडे आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 1-2 मिरच्या आणखी वाढवू शकता, आणि कमी तिखट पाहिजे असेल तर 1-2 मिरच्या कमी करू शकता, साधारण 5 मिरच्या घालू शकतात। छान असं हे पीठ आहे बघा आपलं मिक्स झालेलं आहे।
सगळं आपल्याला 2 कप पीठ लागलेलं आहे याला। आपलं हे छान पीठ भिजवून झालंय, आपला सोडा राहिला आहे तो घालायचा आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं इथे पीठ छान मिक्स झाले, आता आपण वडे थापून घेऊया। हे बघा असा वडा हा बनवून घ्यायचा आपल्याला गोल आणि तो चपटा करायचा आहे आणि ह्या आपल्याला अशा रव्यात असा घोळवून घ्यायचा आहे। हे बघा हे दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीलाही छान लागतात हे वडे। आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पाहिजे त्या साईजचे वडे आपण बनवू शकता। बघा असं हे रव्यावर थापत जायचं। असे मी आणखी 4-5 वडे थापून घेते आणि तेल तापवलं ठेवलं आहे, त्यात मी तळायला टाकते। वडे थापून झाले, आता आपण तळायला घेऊया। आधी आपण थोडंसं गोळा टाकून तेल तापलं की नाही चेक करायचं आहे। हे बघा गोळा लगेच वर आला आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे। आता आपल्याला हळूहळू एक एक हा वडा यात सोडायचा आहे। एकावेळी कढईत जेवढे बसतील तेवढे वडे आपण तळून घेणार आहोत। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि वडे छान तळून घ्यायचे। हे वडे सॉस बरोबर, खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा मी लिंबू लोणचं दाखवलं त्याबरोबरही खाऊ शकतात, एकदम छान लागतात। मुलांना तुम्ही टिफिन बॉक्समध्ये पण देऊ शकतात हे वडे। आणि मी याच्यात जराही पाणी नाही घातलेलं, कारण सुरणाचंच पाणी सुटलं त्यात ते पीठ भिजलं। हे बघा वडे छान फुगत आहेत आपले। बघा वडा कसा फुगला आहे, मस्त झाला आहे। हेही असेच फुगणार आणि रव्यामुळे असा वरून कुरकुरीतपणा आला आहे वड्याला। साधारण असे लालसर झाल्यावर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे। आपले इथे वडे छान असे लालसर झालेत, आता मी ते काढून घेते। काढताना गॅस बारीक करायचा आहे आणि टाकताना पण गॅस बारीक ठेवायचा आहे आणि टाकल्यावर गॅस मोठा करायचा आहे। हे बघा मी हे वडे काढून घेते, मस्त तेल निथळून काढून घ्यायचे। तेलकट तर झालेलेच नाही आहेत ते। हे बघा मस्त असे, हे बघा त्याचा आवाज बघा, असे कुरकुरीत छान असे वडे झालेत। मी आता याच्यात आणखी वडे घालून घेते।
गॅस वाढवते मी आता आणि मध्यम आज करते आणि गुलाबी होईपर्यंत तळून घेते. त्याच्यावर असं तेल उडवायचं कुठले भजी करताना किंवा पुरी करताना, म्हणजे छान फुलतात आपले वडे आणि लवकर वर येतात फुलून. साधारण वडा फुगला की तो पलटी करायचा आहे, म्हणजे तो खालच्या साईडने झाला असं समजायचं आपल्याला. हा बघा हा कसा वरती आला आहे फुगून. हा बघा हे बघा हे वडे आपले लालसर असे छान झाले. हे मी काढून घेते, गॅस बारीक करते. हे बघा कसे मस्त फुगलेले आहेत वडे, आतून पण छान झालेले, मस्त त्याचा वासही सुटला आहे. कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्त्याचा वाटून घेतल्यामुळे त्याचा वास आणखी सुटतो छान. असे मस्त आपले वडे खायला तयार झालेले आहेत. हे बघा आपले ही इथे वडे एकदम छान, सुरणाचे वडे एकदम छान झालेले आहेत. हे तुम्ही नक्की करून मुलांना खायला द्या. हे सॉस पण माझं घरी बनवलेलंच आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही बघू शकतात. सॉस पण बघा किती छान लाल लाल मस्त आहे. हे सॉसबरोबर असे हे वडे मुलांना खायला द्या. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.